2 वर्ष लागतील. ही दोन आणि ही दोन, बोकड झाला आपला ये बोकड 4 वर्षाचा झाला आता. आता ह्या एफ टू जनरेशनला येचं ब्लड शेअरिंग किती आहे? 25% आहे एफ टू जनरेशनला. म्हणजे ही जी एफ टू जनरेशन झाली, F1 पासून एफ टू जनरेशन जी झाली बी बोकडाद्वारे, त्याच्यामध्ये येचं ब्लड रिलेशन किती येतं? 25%. कारण इथं 50% आलं, इथं 100% होतं. म्हणजे येचं स्वतःचं 100% होतं, घटून ते 50% झालं, निम्म्याने घट होते. 50 मधनं परत निम्मे गेले, 25 आले. इथं 25, म्हणजे ह्या ज्या 5ही प्रत्येक शेळ्यांच्या, ह्या ज्या 4-5 शेळ्या आहेत, त्यांच्या प्रत्येक शेळीमध्ये येचं ब्लड रिलेशन किती राहिलं? 25% राहिलं. बरोबर, ह्या पाठीत 25, ह्या 5 पाठीत 25, ह्या 5 पाठीत 25, इथं 25, इथं 25. आता पुन्हा आपण मगाच्यासारखं इथं एक प्रत्येकाची एक चांगली पाठ निवडायची, त्या 2 वर्षात चांगली 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 पाठ निवडली इथं, आणि त्यांचं पुन्हा त्यांना पुन्हा हा ये बोकड लावायचा आहे. आपला नियम काय होता? 50%च्या इथं नियम दाखवले बघा. पण जर आपल्याला इन्क्लुडिंग करायचं असेल तर 50%पेक्षा कमी ब्लड रिलेशन असेल तर आपल्याला इनब्रीडिंग डिप्रेशन येण्याचे चान्सेस कमी असतात किंवा नसतात. तर आपण पुन्हा इथं इथं ब्लड रिलेशन किती झालं याचं? एफ टूला 25% झालं, म्हणून हा एफ टू इथं 25% म्हणजे 50% कमी, म्हणून ये हा बोकड इथे लावला एफ टू जनरेशनला. म्हणजे ह्या पाठी ज्या आहेत दुसऱ्या टप्प्यातल्या, त्यांना ये बोकड लावला. त्यांच्यापासून ह्या प्रत्येक पाठीला परत 5-5 पिल्लं झाली. इथं गेली वर्ष 2, हां, इथं 2 वर्ष, इथं 2 वर्ष आणि इथं 2 वर्ष गेली. आता बोकड झाला, ये बोकड झाला 6 वर्षाचा. बरोबर, आपल्याला मिळाली F3 जनरेशन. आता नेहमीप्रमाणे आपण 5-5 पाठी प्रत्येकीच्या निवडल्या, 5-5 निवडल्या, आणि त्याच्यातून पुन्हा 1-1 निवडायची चांगली. ह्या 5 पाठीतून पुन्हा 1-1 चांगली निवडायची. आता ही चांगली का निवडायची आणि त्याचं काय कारण आहे ते सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. पहिल्यांदा F3 जनरेशनपर्यंत जाऊया. आता बघा, इथं ह्या F3 जनरेशनमध्ये येचं ब्लड रिलेशन किती आहे? 62% झालं. कसं? इथं F2ला ये लावल्यामुळे इथून आलं 50% आणि F2चं स्वतःचं 25%तून निम्मं घटून 12.5%, म्हणजे त्या दोघांचं मिळून झालं 62%. म्हणजे F2मध्ये पहिलं 25% होतं, ते घटलं 12.5% आलं फिमेलकडून, आणि मेलकडून, मेल कोणे ये आहे, येचं घटून 50% झालं आणि ते आलं F3मध्ये. म्हणजे 50 अधिक 12.5 किती झालं? 62.5%. आता F3 म्हणजे F3शी येचं रिलेशन किती, ब्लड रिलेशन किती आलं? 62.5% आलं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या पाठी तयार होतील आपल्या कळपातल्या, तिथे ह्या येचं रिलेशन, म्हणजे येचे जे गुणधर्म आहेत, अनुवांशिक गुणधर्म, हे प्रत्येक ह्या पाठीमध्ये किती टक्के असणार आहे? 62.5% असणार आहे. आता आपल्याला इकडं कळेल बघा, इथं आपण 5 पाठी निवडल्या, तिथे 50% ब्लड रिलेशन होतं. इथं पुन्हा 5 पाठी निवडल्या, तिथे पण 25% ब्लड रिलेशन आहे. 50%तल्या इथं, 25%तल्या, आणि आता इथं F3मध्ये किती आल्या? इथं 5 पाठी निवडल्या, F3मध्ये आलं 62.5% ब्लड रिलेशन आलं. बरोबर का नाही? म्हणजे आपल्याला जे अनुवांशिक गुणधर्म ह्या ये बोकडाचे आहेत, हा बोकड चांगला आहे, त्याच्यापासून करडं चांगले होतात किंवा त्याची आई चांगली होती, तिला दूध चांगलं होतं, ह्या बोकडाची आईची आई म्हणजे आजी चांगली होती, तिचं दूध चांगलं होतं, तिला करडं चांगली होती, अशा चांगल्या खानदानीचा, चांगल्या अनुवांशिकतेचा हा बोकड आहे. आणि ह्या बोकडाचे गुणधर्म आपल्याला पुढे चालवायचे आहेत, त्याच्यासाठी ही लाईन ब्रीडिंगची प्रॅक्टिस आहे. आता हे कुठपर्यंत पुढे चालवायचं? जोपर्यंत आपल्याला ह्या येसारखा दुसरा बोकड मिळत नाही तोपर्यंत आपल्याला पर्याय नसतो ना. कारण आपला जो कळप आहे तो आपल्याला रिम्युनरेटिव्ह पाहिजे किंवा उत्पादन त्याच्यातून चांगलं मिळालं पाहिजे. म्हणून जोपर्यंत आपल्याला येपेक्षा चांगला बोकड मिळत नाही किंवा येसारखा बोकड मिळत नाही तोपर्यंत तर ही लाईन ब्रीडिंग चालवावी लागेल. पर दुसरी गोष्ट, ह्याला पण मर्यादा आहे. इथं आपण 6 वर्ष गेली F3पर्यंत. आता पुढे काय करायचं? F3च्या पुढे आपण बोकड किती वर्ष वापरतो? 6 वर्ष, 8 वर्ष? 8 वर्षाच्या तर पुढे वापरू नाही शकायचो.
पुढे त्याची काय कंडिशन होते ते माहीत नाही. आता बघा इथं F3 मध्ये याचं 62.5 आलं, इथे आपण ह्या F3 ला ये लावू शकू का? ये बोकड नाही लावू शकणार, म्हणून आपण दुसरा बोकड लावला. जसं इथं बी लावला तसाच इथं सी किंवा हाच बी आपण पुन्हा इथे लावू शकतो, बी किंवा सी. म्हणजे हा बी बोकड जो आहे तो इथे लावू शकतो किंवा सी लावू शकतो. पुन्हा सीचं तसंच आहे, तुमचं ब्लड रिलेशन तुम्ही 0% ठेवा, म्हणजे पूर्ण वेगळा बोकड आणा किंवा यांचाच कोणी मावस भाव, चुलत आते भाव किंवा चुलत चुलत भाव ह्या पाठींचा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. सी बोकड ह्या F3 ला लावला तेव्हा F4 जनरेशन तुम्हाला मिळाली. F4 परत तसंच 5-5 पाठी निवडायच्या, त्याच्यातून एक एक निवडायची. परत 2 वर्षे गेली इथं, दोन दोन चार, दोन दोन चार आणि दोन सहा, दोन इथं झाली 8 वर्ष. म्हणजे ह्या बोकडाला तुम्हाला झाली 8 वर्ष. 8 वर्षानंतर तो बोकड लागवड योग्य राहणार नाही असं जर समजलं तर आपल्याला दुसरा बोकड पण ये सारखाच तोपर्यंत निवडून ठेवावा लागेल. आता ह्या F4 जनरेशनला ये बोकड लावता येईल का? कारण इथं 62.5 मधून 62.5 च्या निम्न 31.25 झालं, म्हणजे F4 जनरेशनमध्ये येचं पर्सेंटेज किती आहे? ब्लड पर्सेंटेज ह्या सगळ्या सगळ्या पाठींमध्ये येचं ब्लड पर्सेंटेज आलं 31.5. 31.5 आलं का नाही? मग ते 50%पेक्षा कमी आहे. इथं वाढलं 62.5, इथं कमी झालं 50%पेक्षा कमी आलं. 50%पेक्षा कमी आल्यामुळं आपण इथं पुन्हा ये बोकड लावू शकतो, जर तो लावण्याच्या परिस्थितीत असेल तर, नसेल तर मग तुम्ही डी बोकड लावा आणि मग पुन्हा त्याचं ब्लड पर्सेंटेज पुढे कॅल्क्युलेट करता येईल. इथं किती आलं बघा, इथं 31.5 आलं, म्हणजे इथं पुन्हा 5 पाठी निवडल्या, 31.5 ब्लड पर्सेंटेज आलं. इथं सुद्धा तसंच काहीतरी 81%, 81-81.5% इथं ब्लड पर्सेंटेज येतं जर ये लावला तर, आणि नाही लावला तर 15% येतं. म्हणजे कुठे ना कुठे आपण आपल्या ज्या पहिले, आता इथं मूळ कळपातल्या 5 पाठी कमी, 5 शेळ्या कमी केल्या, नवीन 5 भरल्या. इथं मूळ कळपातल्या 5 कमी केल्या, नवीन 5 भरल्या. इथं मूळ कळपातल्या 5 केल्या, नवीन 5 भरल्या. असं करत करत शेवटी आपला जो कळप आहे 25, ही 5 F5 जनरेशन, म्हणजे 5व्या पिढीमध्ये आपण आलो. F5 जनरेशनमध्ये शेवटी जो आपला कळप आहे तो आपल्याला या बोकडासारखा, या बोकडाच्या आईसारखा म्हणा किंवा या बोकडासारखा म्हणा, त्याचे जास्तीत जास्त गुणधर्म असलेला, अनुवंशिक गुणधर्म असलेला कळप हा आपल्याला इथे मिळणार आहे. आणि इथून पुढे सुद्धा, म्हणजे ही F5 जनरेशन म्हणजे लास्ट जनरेशन नव्हे, इथून पुढे सुद्धा आपल्याला आपण नवीन बोकड इंट्रोड्यूस करू शकतो ह्याच अनुवंशिकतेमधला, किंवा याच्यामध्येच तुम्हाला एखादं चांगलं जेनेटिक मटेरियल सापडलं किंवा चांगला अनुवंशिकतेचा बोकड एवढ्या 5 पिढ्यांमध्ये 25 शेळ्यांमध्ये जर सापडला तर तो आपण यापैकी कुठल्याही टप्प्यामध्ये पुढे कंटिन्यू करू शकतो आणि याला थांबवू शकतो. ही सगळी झाली लाईन ब्रिडिंग. ह्याला काय म्हणायचं? लाईन ब्रिडिंग म्हणतात. लाईन ब्रिडिंग तर अशा पद्धतीनं लाईन ब्रिडिंगमुळे आपल्याला आपला जो कळप आहे त्याच्यात सातत्य ठेवता येतं, उत्पादनामध्ये सातत्य ठेवता येतं आणि त्याचे जे अनुवंशिक गुणधर्म आहेत ते आपल्याला पुढे कंटिन्यू करता येतं. तर ही पद्धत फियास्को फार्म नावाची एक वेबसाईट आहे. फियास्को स्पेलिंग चुकू शकतं एखाद्या वेळेला, कारण ते इंग्रज फॉरेनचे स्पेलिंग तसेच असतात. फियास्को फार्म नावाची एक वेबसाईट आहे, त्यावरती तुम्ही जर बघितलं तो जो शेळीपालक आहे तो ते काय करतात की म्हणजे अशी लाईन ब्रिडिंग करतात असं त्यांनी त्या वेबसाईटवरती नमूद केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मला वाटतं लाईन ब्रिडिंगमध्ये आपण काम करावं. आता ही जी लाईन ब्रिडिंग आहे ही काय हीच वापरायला पाहिजे असं मी म्हणत नाही, आपल्याला वापरायचा असतो ब्रिडिंग प्रोग्राम. ब्रिडिंग प्रोग्राम वापरायचा असतो. आता ह्या ब्रिडिंग प्रोग्राममध्ये
फक्त लाईन ब्रिडिंगच वापरा असं मी म्हणत नाही. ब्रिडिंग प्रोग्राममध्ये लाईन ब्रिडिंग करून लाईन ब्रिडिंग पण असते, आउट ब्रिडिंग पण असतं, आणि ह्या दोघांचं सुटेबल कॉम्बिनेशन करून क्लोज ब्रिडिंग पण असतं त्याच्यामध्ये, लाईन ब्रिडिंग पण असतं आणि आउट ब्रिडिंग पण असतं ब्रिडिंग प्रोग्राममध्ये, पण त्यांचं ते सुटेबल कॉम्बिनेशन असतं. आता ब्रिडिंग प्रोग्रामवरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवू, पण मला असं सांगायचं आहे की ब्रिडिंग प्रोग्राममध्ये तुम्ही जास्तीत जास्त महत्त्व म्हणजे 70% पेक्षा 70% पर्यंत महत्त्व हे तुम्ही लाईन ब्रिडिंगला दिलं पाहिजे, असं माझं महत्त्व म्हणणं आहे. म्हणजे काय होईल की तुमची जी ही जी अनुवंशिकता आहे ती तुम्हाला पुढे पुढे जपता येईल, शेळ्या एकसारख्या होतील, होमोजिनियस होतील आणि उत्पादनामध्ये सातत्य येईल. म्हणजे एका शेळीचं उत्पादन एका म्हणजे बोक करडांची वजनं एकाचं एकीचं 8 किलो आणि एकीचं 15 किलो असं होणार नाही, सगळ्यांची एका रेंजमध्ये येऊ शकतात, पण हे आपल्याला काटेकोरपणे करायला लागतं, तेवढा पेशन्स आपल्याकडे पाहिजे. आता इथं वर्ष किती झाली, जवळपास 10 वर्ष झाली, 10 वर्षापर्यंत हा पेशन्स आपण टिकून ठेवू शकलो पाहिजे आणि रेकॉर्ड कीपिंग चांगलं पाहिजे. आपल्याला ही आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की 5 शेळ्यातली ही एक पाट कशी निवडायची. तसं पाहिलं तर किचकट आहे पण सोपं पण आहे, कारण माणसाला कुठली गोष्ट अवघड नाही.